नमस्कार मी डॉक्टर सौवनघा फुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती आपण हेल्थ टिप्स बघतो ब्युटी टिप्स बघतो तसे मोटिवेशनल सुद्धा बघत असतो कारण की आपल्या घरामध्ये आनंदी राहण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे या सर्व गोष्टी आपण या आपल्या चॅनलवरून बघत असतो तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही जर का गाडी ड्राईव्ह करत असाल किंवा बाईक चालवत असाल टू व्हीलर चालवत असाल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढलं ला आहे का बरं तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तर ते ड्यू आहे का बघा एक्सपायर आहे का बघा आणि एक्सपायर झालं असेल तर ते तुम्ही रिन्यू केलेलं आहे का वेळेत बघा आता हा प्रश्न आज मी तुम्हाला का विचारला तर अलीकडे ना मी आहे की सगळीकडे गावामध्ये हेल्मेट आहे की नाही किंवा मास्क लावलाय की नाही सगळीच कामं ट्रॅफिक पोलीस करत असतात तसंच ते तुमचं लायसन्स जेव्हा तुम्हाला पकडतात त्यावेळेला तुम्हाला पहिला विचारतात लायसन्स आहे का आणि त्यावेळेला जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांच्या जवळ एकतर लायसन्स खिशात नसतं किंवा त्यांनी लायसन्सच काढलेलं नसतं खूप ठिकाणी असंच असतं आणि मग ती मग नंतर आपण तिथनं फोन करतो मग घरी आणि नंतर आल्यावर म्हणतो अरे पोलीस उगाच अडवतात पण एक लक्षात घ्या तुम्हाला जर का गाडी चालवायची आहे ना तर मस्तपैकी चालवा ना ड्रायव्हिंग लायसन्स काढायला काहीही त्रास होत नाही आता तुम्हाला सांगते की लॉकडाऊनच्यामध्ये माझं फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स माझं संपलं आणि मग त्यामुळे एक वर्षभर माझं पेंडिंग पडलं मग आता काय करायचं तर मग मी इथल्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या एका ट्रेनिंग स्कूलमध्ये मी गेले मग त्यांनी सगळं बघितलं सगळे कागदपत्र घेतले काय फारसं करावं लागेल आजकाल सगळं ऑनलाईन आहे ना मग त्यामुळे तसा काही फारसा प्रॉब्लेम झाला नाही का एक दोन फोटो दिले मग नंतर आपलं वोटर सायडी तर हल्ली चालतच नाही पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड असं सगळं ओरिजिनल घेऊन गेले झेरॉक्स काढून मी तिथे दिली मग त्यांनी फॉर्म भरला आणि माझं एक वर्ष झालं होतं ना माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं या लॉकडाऊन लक्षात राहिलं होतं पण जायला वेळ मिळाला नव्हता तर मग त्यामुळे पुन्हा प्रोसेस करावी लागली मला म्हणजे मला परत लर्निंग लायसन्स काढावं लागलं तो सुद्धा ऑनलाईनच फॉर्म भरावा लागतो मग ते एक महिन्यानंतर ते लर्निंग लायसन्स आलं मग एक महिना त्याला गॅप द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण अप्लाय करावं लागतं की माझा आता लर्निंग लायसन्स झालेला आहे एक महिन्याहून आणि त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतरची आपल्याला अपॉइंटमेंट मिळते ऑनलाईनच आणि मग आपण ते सगळं फॉर्मचा ते संपूर्ण गठ्ठा घेऊन तो सगळा मला तिकडे ड्रायव्हिंग स्कूलमध्येच त्यांनी गठ्ठा करून दिला ऑनलाईन फॉर्म भरला डेट मिळाली आणि त्या डेट वे वेळी मी वे, त्या याच्यामध्ये आर टी ओ ऑफिसमध्ये मी गेले तर आता आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी गेल्यावर आपल्याला किती त्रास होतो काय होतो आपण घरी येतो तेव्हा चिडत चिडतच येत असतो पण तुम्हाला सांगते आज माझा टोटली संपूर्ण माझा जो अनुभव होता ना तो इतका वेगळा होता आम्हाला बरोबर त्यांनी नऊ वाजता तिथे यायला सांगितलं होतं मग आम्ही साधारणतः सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत तिथे दोनशे चारशे लोक होतं जवळजवळ जवड़ आज मग टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीही काढणारी सुद्धा त्यामध्ये लोक होती आणि टू व्हीलरवाली खूप जास्त जण होती मग त्यांनी आधी टू व्हीलरवाल्यांचा सगळ्यांचा नंबर घेतला आधी फॉर्म व्हेरिफिकेशन झालं मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या आप गाड्या आणून उभं करा सगळेजण गाड्या घेऊन लाईनीत उभं राहिले आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र करून आधी डेमो दिला की तुम्ही अजिबात काय चुकायचं नाही काय चुकलात तर मग मात्र तुम्हाला परत इथे टेस्ट द्यायला यावी लागेल हो माझं रिन्युअल अस होतं वीस वर्षापासून मी गाडी ड्राईव्ह करते पण तरीसुद्धा मला आज टेस्ट द्यावी लागली दोन्ही गाड्यांची टे ड्राईव्ह द्याय ड्राईव्हची टेस्ट द्यावी लागली तर मग त्यांनी आज सुरुवातीला टू व्हीलरचं डेमो दाखवला की तुम्ही कसं करायला पाहिजे आणि प्रत्येकाकडनं त्यांनी घोटवून घेतलं तुम्ही हात कसे कराल लेफ्टला वळताना कसा कराल राईटला वळताना कसा कराल अगदी प्रत्येक गोष्टी इतक्या छान सांगितल्या ना तिथे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर इतकं फास्ट झालं दोन तीन लाईननी त्यांनी प्रत्येकाला पाठवलं भर भार बर बर आणि एक तासाभरात सगळ्या टू व्हीलरचं सगळ्यांचं काम झालं टेस्ट झाली आणि त्याच्यानंतर फोर व्हीलर्स फोर व्हीलरचं जेव्हा घेतलं तेव्हा त्यांनी का आज तिथे खूपच गर्दी होती मग त्या ठिकाणी बरे ज्यांचं रिन्युअल होतं त्यांना त्यांनी फक्त तुम्ही रिव्हर्स कशी गाडी घालायची एवढंच त्यांनी आमची टेस्ट घेतली म्हणजे एका अगदी चिंचोळा त्यांनी एक मार्ग दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर गाडी रिव्हर्स आणून तिथे पार्क करायची होती तर बहुतेक सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पार्क केलं ही एवढीच त्यांनी टेस्ट घेतली आणि पुढेच त्यांनी येताना आपण गाडी आणतो पुन्हा जाताना या सर्व गोष्टी ते मार्क करतच असतात आपण कसं जातो काय करतो सीट बेल्ट बांधलाय की नाही मास्क लावलाय की नाही टू व्हीलर असेल तर हेल्मेट कंपल्सरी मास्क कंपल्सरी पण इतकं छान ना की दोन अडीच तासामध्ये सर्व काम होऊन मी घरी सुद्धा आले आणि मला इतकं सॅटिस्फॅक्शन झालं की बऱ्याच वेळेला आपण आरटीओ म्हटलं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स म्हटलं की आपल्याला असं वाटतं छे बाबा तिथं कोण जाणार दोन तास उभं राहणार अहो काही तिथं सुद्धा एकमेक सगळेजण आम्ही एकमेकांशी गप्पा मारत होतो आणि त्यातला वेळ त्यांचं ट्रेनिंगच देत होते ते आम्हाला बरं म्हणजे डेमो द्यायचं प्रत्येक फोर व्हीलरचा सुद्धा त्यांनी डेमो दिला टू व्हीलरचा डेमो दिला आणि मग प्रत्येकाकडून प्रॅक्टिस करून घेतली शाळा असल्यासारखं मला खूप खूपच आज मी एन्जॉय केला बरका दिवस आणि त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर आले बाहेर आल्यानंतर समोरच माझ्या ओळखीच्या एक मावशी होत्या त्यांनी बटाटेवड्याचा स्टॉल लावला होता त्या म्हटला मॅडम 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 बटाटावडा वडा खाऊनच जा तुम्ही छानपैकी तिथे बटाट्या वडा आणि मस्तपैकी हो चहा वगैरे पिऊनच घरी आले मी आज तुमच्याशी हा काश शेअर केला अनुभव माझा मी तुम्हाला सांगते की के आपण केवळ कंटाळा आणि तिथं गेल्यावरती खूप वेळ जातो असं वाटून आपण लायसन्स काढायला जात नाही पण लायसन्स काढून घ्या कारण ड्रायविंग लायसन्स ती आता आजकाल स्मार्ट कार्डप्रमाणे असतात पूर्वीची जर का कुणाची ती पुस्तक टाईप असेल तर ते सुद्धा चेंज करून घ्या स्मार्ट कार्डप्रमाणे घ्या कारण की जे काही पूर्वीची पुस्तक टाईप आहेत ना तिथे त्यांच्याकडे आत्ता नोंद नाही आहे कॉम्प्युटरवर तर त्यामुळे तुमचं ओरिजिनल लायसन्स तुम्ही तिथे घेऊन जायचं आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी सगळे एजंट असतातच ना तर थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करतात त्याबद्दल थोडीशी फी घेत घेत असतील ते परंतु लगेच आपलं काम होऊन जातं आपल्याला स्मार्ट कार्ड पण नंतर येतात घरी तर हे सुद्धा स्मार्ट कार्डचं पण काम सगळ्यांनी करून घ्या कारण की अलीकडे या दहा वर्षात सगळ्यांना स्मार्ट कार्ड मिळत आहे आणि जी पूर्वीची पुस्तक टाईप होती ना जुनाट ती आता फारशी ती ती काही उपयोगाची आहेत बरं का म्हणजे आता आपल्याला स्मार्ट कार्ड असणं महत्त्वाचं आहे कारण कुठेही गेलात की आपल्याला डॉक्युमेंट देताना केवाय सी करताना आधार कार्ड विचारतात पॅन कार्ड विचारतात ड्रायविंग लायसन्स आहे का विचारतात पासपोर्ट आहे का विचारतात तर ह्यातली आपल्याला ड्रायविंग लायसन्स हे आपलं चांगला आयडी आहे त्यामुळे वाय सी करताना आपल्याला त्याचा उपयोग प होऊ शकतो आणि आपण कुठेही गेलं तरी आपण ते आपला आयडी आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आय ड्रायविंग लायसन्स काढून घ्या आणि आजकाल तरुण मुली तरुण मुलं शिकतायत गाड्या शिकतायत तर गाड्या शिकतात गाड्या मारतात परंतु ड्रायविंग लायसन्स काढायचा सगळेजण कंटाळा करत आहे तर अजिबात असा कंटाळा करू नका ड्रायविंग लायसन्स काढणं हे खूप सोपं आहे ऑनलाईन झालेलं आहे फक्त एक कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचं म्हणजे आपल्याला ना परत यावं लागत नाही आणि ना आपल्याला त्रास होत नाही तर आज माझा हा अनुभव होता तो मी तुमच्याशी शेअर केला तुमचाही जर का काही चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव असतील तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता कारण की आपण एकमेकांशी आपल्या या चॅनलवरती गप्पा मारत असतो आणि तुमचे आपण एकमेकांचे अनुभव शेअर करत असतो कारण की आपल्या या चॅनलचं नाव काय आहे हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम धन्यवाद